आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. साखर आज जेवण जरा जास्तच तिखट झालंय. नाही म्हणजे भलतीकडचाच राग जेवणावर काढलेला दिसतोय. नाही फारच तिखट लागतंय का जेवण? थोडं मीठ मिळेल का? मीठ? हां हो. तुम्हाला माझ्याबद्दल कोणी काही बोललंय का? मला पण तेच विचारायचंय, तुम्हाला कोणी काही बोललंय का? नाही. मग तुम्ही बिट्टीशी नीट बोलत का नाही आत? बिट्टी? थांबा. तर सर मी न बोलण्याने बिट्टीला खूप त्रास होतो. बोला तिच्याशी. मोठ्यांचं आणि लहान मुलांचं जग खूप वेगळं असतं. तिला तिचं बालपण जगू दे. तुमचं टेन्शन देऊ नका तिला. रुद्र सर, तेच म्हणते मी, मला नाही जमणार प्रोजेक्टच्या कामासाठी आणखी मदत करायला. मला नाही जमणार. काल माझी तिथे गरज होती म्हणून मी आले होते, पण असं रोज रोज बिट्टीला इथे सोडून नाही येता येणार मला. मला स्वतःलाच ते नकोय. माझ्याशिवाय बिट्टीचं दुसरं कुणीच नाहीये. ती अशी एकटी पडलेली नाही आवडणार मला. हेच वय असतं लहान मुलांचं. याच वयात लहान मुलांना आई वडिलांचं प्रेम हवं असतं, त्यांचा वेळ हवा असतो. बिट्टीला वडील नाहीयेत, पण आई आहे ना. तिच्या वाट्याचं आईचं प्रेम मला नाही हिरावून घ्यायचंय तिच्यापासून. रुद्र सर मला माफ करा, पण मी नाही येऊ शकत ऑफिसला. काश तुमच्यासारखा माझ्या आईने पण विचार केला असता. तुमचा फार वेळ नाही घेणार मी. प्लीज सर, मला तुम्ही दुसरं कोणतंही काम सांगा, मी करेन. पण बिट्टीच्याही या कामासाठी मागू नका. ती बिट्टीला नाही एकटं सोडू शकत. गुड मॉर्निंग ब्रो. अरे काय तू अजून तयार नाही झाला? आज किती वेगळ्या वाईब्स येत आहेत. इतकं एनर्जेटिक वाटतंय ना, असं वाटतंय काहीतरी तुफानी घडणार आहे. तुफानी करायला काही, आपण ऍडव्हेंचर करायला नाही चाललोय, काम करायला चाललोय. तुझ्यासोबत काम करणं म्हणजे माझ्यासाठी ऍडव्हेंचरच असतं. पण मी आज जाम खुश आहे. आज गौरीजींसोबत काम करायला मज्जा येणार आहे. मी तुला आधीच सांगतोय,
मी गौरीजी सोबत त्यांच्या टीम मध्ये असणार आहे. हो गौरीजी आपल्या सोबत काम करणार नाहीये. काय तू खेचतोयस ना माझी? मला माहितीये. गौरीजींनी मला स्पष्टपणे सांगितलं की त्यांना बिट्टी सोबत राहायचंय. काल मी घरी आलो तेव्हा त्या प्रोजेक्टच्या कामासाठी आणखी मदत करायला मला नाही जमणार. प्लीज सर, मला तुम्ही दुसरं कोणतंही काम सांगा, मी करेन. पण बिट्टीच्याही या कामासाठी मागू नका. किती लकी आहे ना बिट्टी की तिला गौरीजींसारखी आई भेटली आहे. पण प्रत्येकाचं नशीब बिट्टीसारखं नसतं. अरे पण मग आपल्या प्रोजेक्टचं काय? प्रोजेक्टचं जे होईल ते होईल. गौरीजींनी साथ दिली तर गौरीजीं सोबत, नाहीतर गौरीजीं शिवाय. पण गौरीजींच्या या प्रॉब्लेमवर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. कसलं सोल्युशन? का नाही खेळणार? हा मला मोठा फोन खेळू नाही देतय, मला खेळायचाय. हा मोठा फोन नाही टॅब आहे आणि हा माझा आहे, मी तुला खेळून नाही देईल. असं रडायचं नाही, शहाणं बाळ आहे की नाही तू माझं? बरं मला एक सांग, इतकी महागाची वस्तू घेणं परवडणार आहे का आपल्याला? नाही ना, माणसाने चादर बघून हातपाय पसरावे. आणि बाळा एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या आयुष्याने आपल्याला जे दिलंय ना त्यात समाधान मानायचं, जे आपल्याकडे नाहीये त्याच्यासाठी दुःख करत नाही बसायचं. बिट्टी ती वस्तू त्याच्या आईबाबांनी दिली की नाही त्याला, तसंच मला जसं जमेल ना तसं सगळं घेऊन देईन मी तिला. पक्का प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. मी भोपाळ्याला सांगते, तुझं काय नको मला. ही छोटीशी तरतूद आहे बिट्टीच्या चांगल्या आयुष्यासाठी. यातून तुम्ही बिट्टीला जे हवं ते घेऊन देऊ शकता. आणि हो, नेहमी चादर पाहून हातपाय पसरायची गरज नसते, गरज पडलीच तर माणसाने हातपाय झाकले जातील अशी चादर निवडावी. रुद्र सर तुम्ही गैरसमज नका करून घेऊ, पण हे पैसे नको आहेत मला. हे पैसे मी तुमच्याकडून घेतले तर आयुष्यभर मला असं वाटत राहील की मी आई म्हणून कमी पडले. आणि मीच जर तुमच्याकडून मदत घेतली तर बिट्टीवर काय संस्कार करणार आहे मी? बिट्टीला खूप शिकवायचंय मला, तिला स्वतःच्या पायावर उभं करायचंय, तिच्यावर चांगले संस्कार करायचे. त्यामुळे ही मदत नको, मला माफ करा. मी येते, मला काम आहे. नंदाई. काय ग? अहो काय करताय तुम्ही? मी करते. अगं काय बिघडलं काम केलं तर? चंदू सुद्धा आता नाहीये, तुला इतरही कामं असतील ना? करेन ती सगळी कामं, तुम्ही बाजूला वा. अगं मी करते. हा
कर। आणि चंदू काका कुठे आहेत? त्यांची तब्येत पुन्हा बिघडली का? नाही ग, मी तुला त्याच्या मुलीबद्दल सांगितलं होतं ना, अपघातात गेली ती। त्याच्या गाडीला अपघात झाला आणि त्याची बायको आणि मुलगी दोघेही त्या अपघातात गेले। तिचा आज वाढदिवस असतो। आजच्या दिवशी चंदू खोलीच्या बाहेरही पडत नाही, एकटाच खोलीत बसून राहतो, फक्त तिच्या आठवणीत रमतो। एरवी सगळं विसरेल, पण आजच्या दिवशी तो प्रसंग, तिच्या आठवणी, सगळं काही लख्ख आठवत त्याला। फार त्रास होत असणार त्याला। पण मग आपण त्यांना यातनं बाहेर काढायला हवं ना? खूप प्रयत्न केला मी, पण नाही जमलं। तुमची हरकत नसेल तर मी एकदा प्रयत्न करून बघू। बघ ना, करून यश आलं तर चांगलंच आहे। पण यात मला तुम्हा सगळ्यांची मदत लागेल। अगं आम्ही तयारच आहोत, तू फक्त सांग काय करायचं ते। सर, राजन सर सकाळी आले तो 9:30 वाजता, 2-3 फोन कॉल झाले, कोणाला तरी भेटूया म्हणत होते, कॉफी वगैरे घेतली आणि भेटायलाही गेले। कदाचित त्यांची मीटिंग होती कोणासोबत आणि ते नंतर निघूनही गेले। रुद्र सर अजून आलेले नाही आहे। सर, वाईट वाटून घेऊ नका, पण एक बोलू का? रुद्र सरांबद्दल जरा वावा होती ऑफिसमध्ये, त्यांचं कौतुकही केलं जात आहे आणि स्टाफमध्ये जरा त्यांची चांगली चर्चाही केली जाते आणि सगळे त्यांच्याबद्दल चांगलं चांगलंही बोलत आहेत। हा ठीक आहे, ठीक आहे, जा तुझं तू काम कर। अरे या मॅडम, अरे बघतोयस काय, सल्यूट कर। नमस्ते मॅडम। कोण आहे माहिती आहे ना, आपल्या कंपनीचा बॉस। कॉफी घ्या, गरम आहे। नको का? दुसरं काही मागवू तुमच्यासाठी? हे मानके माहिती ना तुला, मॅडमकडे जादूची कांडी आहे, त्या जादूची कांडी फिरवतात आणि लगेच इकडची डील तिकडे करतात। हो ना रेवती मॅडम? तू कुणासमोर काय बोलतोय कळतंय तुला? हो मॅडमला वाईट वाटतंय। मानके तू बाहेर जा, नाहीतर तुझ्यावर हे जादूची कांडी फिरवतील। जा जा। मारायची गरज होती मग काय करू, आरती करू तुझी। 50% पार्टनरशिप कुठे आणि 100% प्रोजेक्टची मालकी कुठे? वा रे होती आंटी, मस्त गेम खेळलीस तू माझ्यासोबत। मला तर वाटतंय माझ्यासोबत डील हा तुझा फेक प्लॅन होता, तुलाही रुद्रलाच सपोर्ट करायचा होता ना। आता काय, 100% प्रॉफिट तुझंच, शेवटी प्रोजेक्टच तुझ्या मुलाचा आहे। ओ सॉरी, मी तर विसरलोच होतो, रुद्र कुठे तुला किंमत देतो। बस, एका अपयशाने रेवतीला जज करू नकोस, अपयशातूनच अपॉर्च्युनिटी शोधल्यात मी आणि हा प्रोजेक्ट पुन्हा तुझ्याकडेच येणार हा शब्द आहे माझा। आणि हो, आता माझा वाटा 50% नाही तर 60% असेल आणि तोही तू तुझ्याच हाताने देशील। बाळा तुला माहिती, हे सगळं लोक म्हणतात की चंदू सगळं विसरतो, म्हणजे ते सगळ्या गोष्टी वगैरे सगळ्या विसरतो। तू गेलीयस ही गोष्ट नाही विसरता येत बाळा। तुला आठवत आहे अशी लहान होती ना, तो मला सारखं घोडा घोडा व्हायला लावायची, हे असं पाठीवर बसायची, घरभर फिरवायची। काय म्हणायची तू? ते बाबा लग्नात जसा नवरा घोड्यावर येतो ना, तस मी पण घोड्यावरच येणार।
नाही स्वप्ना नाही बोलली होती ग, तुझं लग्न आहे ना असं थाटामाटात करायचं होत. ते बँड बाजा ये खूप नाचायचं होत ग, खूप मोठं झालेलं बघायचं होतं मला. फसवलं मी, दोघींनी फसवलं मला. मला एकट सोडून गेलं. आता वर तुझा वाढदिवस साजरा करत असेल ना, मी काय करतो इथं. हे बाळा कोण आहेत? ते गौरी असेल तिकडे, तिच्याकडनं घ्या काय पाहिजे असेल ते. मी बिट्टी, बिट्टी लवकर उघडा चंदू सर, जा उघडा. बाळा मी कामात आहे. असं नको करू चंदू सर, लवकर उघडा, लवकर लवकर. काय झालं चंदू सर? आई किचन मध्ये पडली चक्कर येऊन. चला लवकर लवकर, चला. किचन मध्ये पडली चक्कर येऊन कस काय? चला चला. गौरी, गौरी कुठे आहे? गौरी चक्कर येऊन पडली ना ती, कुठे? सॉरी चंदू सर, मी तुमच्याशी खोट बोलले. खोट म्हणजे? तुझी आई? आई चक्कर येऊन नाही पडली, चक्कर येऊन पडली असती तर दिसली असती ना. असं खोटं बोलायला शिकवलं तुला? हा मोठ्यांची मस्करी अशी करतात का? खोटं बोललीस का? खोटं बोललीस चंदू काका? मी तिच्या वतीने तुमची माफी मागते, सॉरी. आजचा दिवस तुम्ही आमच्या सगळ्यांबरोबर साजरा कराल? नका करू, काय टेकते राहताय? असं किती वर्ष दुःख कवटाळून बसणार आहात? अजून त्रास होईल तुम्हाला. तुमच्या मुलीला आवडेल का तिच्या वाढदिवसाला तुम्ही रडलेलं? मी तिच्या जागी असते ना तर मलाही नसतं आवडलं. दुःख वाटून कमी होत असं स्वतःला कोंडून, स्वतःला त्रास करून रडून नाही. मुलगी म्हणताना मला मुलीच्या हक्काने सांगते, स्वतःला कोंडून घेऊ नका, रडू नका. आज आपण मीराची आठवण काढून रडत बसण्यापेक्षा आपण तिचा वाढदिवस साजरा करूया का? चालेल ना तुम्हाला? चंदू शेट रडू नका, नाही तर सगळा केक छान नाही लागणार आणि पैसे पण वाया जातील.
ती मन जपतात ते इतरांचं. टिपिकल एमएमए रे, संसार करायला एकदम परफेक्ट आहे. आपण इथे बर्थडे सेलिब्रेट करतो. कौरी, हे सगळं कशासाठी? याची एवढी गरज नव्हती बघ. असं कसं गरज नव्हती? तुम्ही मला मुलगी म्हणता ना, मग मीरा माझी बहीण झाली. तिचा वाढदिवस साजरा नको करायला? गौरी, एवढ्या वर्षात मला जमलं नव्हतं ते तू करून दाखवलंस. वाईट मुलगी हिच्यामध्ये आता मला माझी मुलगी दिसायला लागली. आणि तू जर सोडून गेली तर माझं काय होईल? सोडून नाही जाणार ना. चंदू काका, काळजी करू नका. तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही.